सीच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार क्रिकेट चाहत्यांना दरवर्षी एक तरी मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे त्यातही दोन हजार बावीस वर्ष हो, तर क्रिकेट चाहत्यांसाठी परवाणी ठरते कारण या वर्षात एकोणीस वर्षांखालील विश्वचषक महिला विश्वचषक आणि टी ट्वेंटी विश्वचषक अशा मोठ्या आणि मानाच्या स्पर्धा होणार आहेत नुकताच कॅरेबियन बेटांवर म्हणजेच वेस्ट इंडिजमध्ये एकोणीस वर्षांखालील विश्वचषक आयोजित करण्यात आला होता अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीची छाप या स्पर्धेत खेळताना उमटवली भारतीय संघाने तर कमाल करत सलग चौथ्यांदा आणि एकूण आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलाय तसा इतिहास पाहायचा झाला या स्पर्धेत भारतीय संघाला मोठे यश मिळालेले आहे दोन हजार बावीस वर्षातील स्पर्धा होण्यापूर्वी सर्वाधिक चार वेळा भारतीय संघाने हा विश्वचषक आपल्या नावे केलाय आजपर्यंत अनेक भारतीय खेळाडू या स्पर्धेतून प्रकाश धुतात आले विराट कोहली मोहम्मद कैफ युवराज सिंग रवींद्र जडेजा रोहित शर्मा शिखर धवन ही याचीच उदाहरणं त्यातही या स्पर्धेत जो भारतीय खेळाडू मालिकावीर ठरलाय तो खेळाडू भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरतोय असंच दिसून आलंय तर मित्रांनो हाच आपल्या व्हिडिओचा विषय आहे तर आतापर्यंत भारताच्या पाच खेळाडूंना एकोणीस वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा मालिकावीर पुरस्कार मिळवता को आलाय कोण आहेत हे खेळाडू आणि त्यांनी काय कामगिरी केली हे देखील आपण पाहू तर यातील पहिलं नाव म्हणजेच भारताचा लढवैया खेळाडू म्हणून ओळखला जाणारा युवराज सिंग बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणेच युवराज मोठ्या स्पर्धांचा खेळाडू असल्याचे दोन हजार साली झालेल्या एकोणीस वर्षांखाली विश्वचषकातच दिसून आलं होतं त्या स्पर्धेत त्याने दोनशे तीन धावा आणि बारा विकेट्स मिळवत मालिकावरील पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं पुढे युवराजला त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली त्यानेही पुढे भारतासाठी मोठे योगदान देत विजयांमध्ये दे हातभार लावला भारताने जिंकलेल्या दोन हजार सात टी ट्वेंटी विश्वचषक आणि दोन हजार अकरा वन डे विश्वचषक स्पर्धांमध्ये युवराज महत्वाचा खेळाडू ठरला युवराज नंतर शिखर धवनने दोन हजार चार सालच्या एकोणीस वर्षांखालील विश्वचषकात ताबडतोड फलंदाजी करताना मालिकावर पुरस्कार आपल्या नावे केला होता आयसीसी स्पर्धा आणि धवनची भरलेली फलंदाजीचं समीकरण बहुधा तेव्हापासूनच चालू झाले धवनने त्या विश्वचषकात तीन शतकांसह तब्बल पाचशे पाच धावा ठोकल्या होत्या त्यावेळी एकोणीस वर्षांखालील विश्वचषकाच्या एका स्पर्धेत केलेल्या या सर्वाधिक धावा होत्या इतकंच नाही तर धवनचा हा विश्वविक्रम पुढे अठरा वर्ष आबाधित राहिला नुकत्याच दोन हजार बावीस साली झालेल्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हर्ड ब्रेविसने पाचशे सहा धावा करत धवनचा हा विक्रम मोडला धवनने या स्पर्धेनंतर भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळवत अनेक सामने गाजवले एकोणीस वर्षांखालील विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीतील तिसरे नाव म्हणजे चेतेश्वर पुजारा पुजाराने दोन हजार सहा साली झालेल्या विश्वचषकात आपल्यातील प्रतिभा जगाला दाखवली होती त्याने तीनशे एकोणपन्नास धावा करत मालिकावीर पुरस्कारावर आपले नाव कोरले याच विश्वचषकात रोहित शर्मा देखील खेळला होता पुढे जाऊन पुजाराने भारताच्या वरिष्ठ संघात स्थान तर मिळवलेच पण कसोटी संघातील महत्वाचा खेळाडू म्हणून आपली वेगळी ओळखही निर्माण केली यानंतर मात्र एकोणीस वर्षांखालील विश्वचषकात भारतीय खेळाडूला मालिकावीर पुरस्कार मिळताना बघण्यासाठी तब्बल बारा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली दोन हजार सहा नंतर चार विश्वचषक होऊन गेले ज्यात भारतीय खेळाडूंना मालिकावरील पुरस्कार मिळवता आला नव्हता पण अखेर दोन हजार अठरा साली झालेल्या विश्वचषकात शुभमन गिलने ही प्रतीक्षा संपवली स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच गिलने आपल्यातील प्रतिभेची चुनूक दाखवायला सुरुवात केली होती त्याने या स्पर्धेत तीनशे बहात्तर धावा चोपल्या आणि मालिकावरील पुरस्कारही आपल्या नावे केला तो विश्वचषकही भारताने जिंकला होता पुढे गेलने लगेचच भारताच्या वरिष्ठ संघातही स्थान मिळवले असून त्याच्याकडे आता भारताचा उगवता तारा आणि भविष्य म्हणून पाहिले जात आहे आता मालिकावीर पुरस्कार मिळवणारे यादीतील पाचवे आणि अखेरचे नाव म्हणजेच यशस्वी जयस्वाल दोन हजार वीस साली झालेल्या एकोणीस वर्षांखाली विश्वचषकात कोणाची सर्वाधिक चर्चा झाली असेल तर तो म्हणजेच यशस्वी जयस्वाल त्याने या स्पर्धेत जवळपास प्रत्येक सामन्यात मोलाचे योगदान दिले आणि चारशे दहा वा करताना तीन विकेट्सही काढल्या या विश्वचषकात भारतीय संघ पराभूत जरी झाला असला तरी जयस्वालच्या कामगिरीचे बरेच कौतुक का झाले पुढे जयश्वाल आयपीएल तरी अद्याप संघाचे भविष्य म्हणून नक्कीच पाहिले जाते त्यामुळे भविष्यात जर त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले तर लवकरच तोही भारतीय संघात दाखल होऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही यंदाचा एकोणीस वर्षांखाली विश्वचषक पाहिलाय का या विश्वचषकातील कोणत्या युवा खेळाडूची कामगिरी तुम्हाला भावली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा